आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. नगरोत्थान योजनेतून निपाणीचा कायापालट करणार आमदार जोल्ले. 2 कोटीच्या विकास कामांचा शहरात प्रारंभ. निपाणी शहरात अनेक समस्या आहेत, मात्र निपाणी शहराला स्मार्ट सिटी बनवण्याचं माझं स्वप्न आहे. टप्प्याटप्प्याने सर्वच वॉर्डातील समस्या सोडवण्यात येतील आणि यासाठी सर्वच नगरसेवकांसह नागरिकांचंही सहकार्य महत्त्वाचं आहे. आलेल्या नगरोद्यान निधीतून शहराचा कायापालट करून दाखवणार असल्याचं प्रतिपादन आमदार सौ शशिकला जोल्ले यांनी व्यक्त केलंय. निपाणी नगरपालिका अंतर्गत शहरातील जवाहर तलाव वॉटर सप्लाय परिसरातील रस्ते प्लिंचिंग वर्क, रस्ते सुशोभीकरण आदी कामासाठी शहर नगरोद्यान बेस 3 योजनेतून मंजूर झालेल्या 2 कोटीच्या कामाचा शुभारंभ आमदार सौ शशिकला अण्णासाहेब जोल्ले यांच्या हस्ते करण्यात आला. या निधीतून पुरातन काळातील असलेल्या जवाहर तलावाला नवसंजीवनी प्राप्त होणार आहे. यावेळी आमदार सौ शशिकला जोल्ले यांचा सत्कार उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलाय. यावेळी सहकाररत्न अण्णासाहेब जोल्ले, नगरपालिका आयुक्त दीपक हरदी, चंदूअण्णा कोठीवाले, MP पाटील, पप्पू पाटील, ॲडव्होकेट संजय शिंत्रे, अविनाश पाटील, ॲडव्होकेट संजय वैराट, तात्यासाहेब नाईक, नगरसेवक राजू गुंदेशा, संतोष सांगावकर, सद्दाम नगारजी, समित सासने, सौ सोनल कोठडिया, सौ नीता बागडी, सौ आशा टवळे, सौ उपासना गारवे, सौ राणी शेलार, सौ अरुणा मुदुकुले, सौ सुजाता कदम, सौ कावेरी मिरजे, विनायक वडे, दीपक माने, राजेश कोठडिया, उदय नाईक, विनायक सासने, विकास वासुदेव, बंडा घोरपडे, अरुण काशिदकर, सुनील राऊत, रमेश वैद्य, प्रणव मानवी, आकाश शेट्टी, सूरज खवरे यांच्यासह नगरसेवक, नगरसेविका तसेच परिसरातील नागरिक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. महानकर न्यूजसाठी निपाणीहून शिवाजी भोरे. ಮತಕ್ಷೇತ್ರದ ಎಲ್ಲ ಮತದಾರ ಬಂಧು ಬಹಿಣಿಯರಿಗೆ ಬರತಕ್ಕಂತ ವಿಜಯದಶಮಿ ದಸರಾದ ಶುಭಾಶಯಗಳನ್ನು ಕೋರ್ತಾ ಇವತ್ತು ನಮ್ಮ ನಿಪ್ಪಾಣಿ ನಗರಕ್ಕೆ ಒಂದು ಬಹಳಷ್ಟು ಖುಷಿ ತರುವಂತಹ ವಿಷಯ. ಯಾಕಂದ್ರೆ ನಮ್ಮ ನಿಪ್ಪಾಣಿ ನಗರಪಾಲಿಕೆ ನಗರೋತ್ಥಾನ ಈ ಒಂದು ಸ್ಕೀಮ್ನಲ್ಲಿ ಈ ವರ್ಷ ಅಂದ್ರೆ ನಗರೋತ್ಥಾನ ಫೇಸ್ 1, ಫೇಸ್ 2 ಮತ್ತು ಫೇಸ್ 3, ಈ ನಗರೋತ್ಥಾನ ಫೇಸ್ 3 ಅಲ್ಲಿ 21 ಕೋಟಿ ರೂಪಾಯಿ ನಮ್ಮ ನಿಪ್ಪಾಣಿ ನಗರಪಾಲಿಕೆಯ ಒಂದು ವಾರ್ಡ್ಗಳ ಡೆವಲಪ್ಮೆಂಟ್ ಇರ್ಬೋದು ಅಥವಾ ವಾಟರ್ ಸಪ್ಲೈ ಈ ಜವಾಹರ್ ತಲಾವದ ವಾಟರ್ ಸಪ್ಲೈ ಸ್ಕೀಮ್ನಲ್ಲಿ ಅಭಿವೃದ್ಧಿ ಇರ್ಬೋದು. ಇದಕ್ಕೋಸ್ಕರ ಇವತ್ತು ನಾವು ಈ ಜವಾಹರ ಒಂದು ಐತಿಹಾಸಿಕ ಕ್ಷೇತ್ರವಾದಂಥ ಒಂದು ಐತಿಹಾಸಿಕ ಒಂದು ನಮ್ಮ ಕೆರೆಯಾದಂಥ ಈ ಜವಾಹರ್ ಕೆರೆಯ ಒಂದು ಅಭಿವೃದ್ಧಿಗೋಸ್ಕರ 2 ಕೋಟಿ ರೂಪಾಯಿ ಅನುದಾನದಲ್ಲಿ ನಾವು ಇವತ್ತು ಉದ್ಘಾಟನೆಯನ್ನು ನೆರವೇರಿಸಿದ್ದೀವಿ.